श्री स्वामी समर्थ, आता नवरात्री दिवसाचा 9वा दिवस. तर माझी बरेच दिवस इच्छा होती, मला जी स्वामी समर्थांची मूर्ती प्रसाद रूपात मिळाली आहे, तर त्यालाही मी आधी मायेचं देवीचं रूप द्यावं. तर अशा प्रकारे मी सुंदर प्रयत्न केला आणि तो यशस्वीही झाला. तर माझं डेकोरेशनचे साहित्य जे असतं, ती पिशवी काही बॅग मला मिळाली नाही, तर मी शेवंतीच्या वेणीचे माझ्याकडे काही सिल्वर चांदीसारखे तुरे असतात ते, आणि त्यातच लावलेले प्लास्टिकच्या फुलांचे पाकळ्या होत्या, त्यापासून मी स्वामी माऊलींना आदिमायेचे रूप देण्याचा प्रयत्न केला. आणि खूप छान स्वामींनी आदिमायेचे रूप घेतले. तर साडीसाठी मी केशरी, स्वामींचा आवडता रंग भगवा केशरी आहे, तर त्यासाठी मी साडी केशरी रंगाची आणि जांभळ्या रंगाचा स्वामींना ब्लाऊज असा प्रकारे आणि मुकुट बनवला साधासा. तर जे आहे त्या साहित्यात मी स्वामींना आदिमायेचे रूप देण्याचा सुंदर प्रयत्न केला आणि स्वामींनीही तो सुंदररित्या यशस्वी करून घेतला यशस्वीरित्या. तर असं सुंदर स्वामींचं रूप आदिमायेचं साकारले याचा मला खूप आनंद झाला की माझ्याकडून स्वामींनीही सुंदर सेवा करून घेतली. उशिरा का होईना, पण नवरात्रीच्या 9व्या दिवशी मला आदिमायेचे स्वामींना रूप देता आले. तर अशा प्रकारे आपली स्वामी माऊली खूप सुंदर दिसत आहेत. तुम्हीही दर्शन घ्या सर्व स्वामी भक्तांनी सर्वांनी. तर अशा प्रकारे आपली स्वामी माऊलीचे रूप साकारले गेले. आहे त्या साहित्यात मी स्वामींना छानपैकी आदिमायेचे रूप दिलेले आहे. प्रत्येक भक्ताला वाटत असतं की आपण स्वामींसाठी काहीतरी करावं, आणि माझी ही आवड आहे की मी ह्याआधीसुद्धा स्वामींचा माझ्याकडे जो फोटो फ्रेम आहे त्यामध्ये पण मी एक व्हिडिओ केलेला आहे ह्याआधी, की त्यात मी स्वामींना हळद, कुंकू आणि अष्टगंध यांचा वापर करून स्वामींना आदिमायेचे रूप दिलेले आहे. तर ही मूर्ती माझ्याकडे प्रसाद रूपात आलेली, तर त्याला मी कधी आदिमायेचे रूप दिले नव्हते. पहिल्यांदाच मी प्रयत्न केला की आपण आदिमायेचे रूप देऊया, आणि ते स्वामीने सुंदर प्रकारे माझ्याकडून ही सेवा करून घेतली. आणि मलाही खूप आनंद झाला की माझी सेवा ही नवरात्रीतली खूप छान प्रकारे पूर्ण झाली. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी.